हॅलो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लोईडचं आजचं आपलं हे चौदावं सेशन आणि या सेशनमध्ये आपण सुरुवात करणार आहोत विस्कॉ सिटीनं सो विस्कॉ सिटी म्हणजे काय बघा तर सर्वसाधारणपणे समजा आपण एका क्लासातून पाणी ओतलं तर ते आपल्याला असं दिसतं की फ्रीली आणि एकदम पटकन ओतलं जातं वेन वी पोअर सम वॉटर फ्रॉम अ ग्लास इट फ्लोज फ्रीली अँड क्विकली म्हणजे लगेच ते ओतलं जातं पण या उलट जर समजा आपण असं केलं की त्या ग्लासमधून समजा आपण एखादं सिरप किंवा जर का मध ओतला तर आपल्याला असं दिसतं की तो हळूहळूहळू ओतला जातो आणि त्यातला त्या काही पार्ट जो आहे तो त्या कंटेनरला किंवा त्या सुद्धा चिकटतो मग आता हे जर आपण बघितलं म्हणजे पाण्याचं उदाहरण बघितलं किंवा हे मधाचं उदाहरण बघितलं तर मग याच्यामध्ये बेसिकली फरक का होतो तर द फ्रिक्श द डिफरन्स इज ड्यू टू द फ्लुईड फ्रिक्शन सो त्या फ्लुईडच्या प्रॉपर्टीवर अवलंबून आहे आणि त्यामुळे आपल्याला हा फरक दिसतो सो so, पाण्याची प्रॉपर्टी आहे ती वेगळी आहे त्या मधाची प्रॉपर्टी जी, जी आहे किंवा त्या सिरपची प्रॉपर्टी आहे ती वेगळी आहे सो दिस फ्रिक्शन इज बोथ विद इन द फ्लुइड इट्स सेल्फ अँड बिटवीन द फ्लुईड अँड इट्स सराउंडिंग सो हे जे फ्रिक्शन आहे ते फ्लुईडमध्ये सुद्धा आहे आणि फ्लुईड आणि त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर सुद्धा अवलंबून आहे असं आपण म्हणू शकतो सो बेसिकली ही जी प्रॉपर्टी आहे त्यालाच आपण काय म्हणतो विस्कॉसिटी असं म्हणतो सो so, हा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी झालं जर विस्कॉसिटीची प्रॉपर्टी जर डेफिनेशन आपल्याला बघायची झाली तर आपण असं म्हणू शकतो बघा विस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुईड बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स ऑफ अ फ्लुइड एक्सपिरियन्स अ ड्रॅगिंग फोर्स सो विस्कॉसिटी ही फ्लुईडची अशी एक प्रॉपर्टी आहे की ज्याच्या माध्यमातून दोन वेगवेगळ्या लेयर्समधलं जे रिलेटिव्ह मोशन आहे बेसिकली हे एक प्रकारचं फ्रिक्शन किंवा ड्रॅगिंग फोर्स एक्सपिरियन्स करतं ही जी प्रॉपर्टी आहे तिला आपण विस्क्वासिटी असं म्हणतो म्हणजे ज्या पद्धतीने आपण सॉलिडमध्ये जो फ्रिक्शन म्हणतो त्याच पद्धतीने इथे आपण विस्क्वासिटी ही ती प्रॉपर्टी म्हणतो आणि हा जो फोर्स आहे त्याला आपण विस्कस फोर्स असं म्हणतो किंवा त्याला आपण ड्रॅगिंग फोर्स असं सुद्धा म्हणतो सो so, बेसिकली याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर दोन प्रकार आपल्याला जे मगाशी बघितले त्याच्यानुसार वॉटरची जर विस्कॉसिटी आपण बघितली तर ती काय असणार आहे तर लो विस्कॉसिटी असते किंवा इथल्या जर क्या केसमध्ये जी दुसरी केस आपण बघितली होती सिरप किंवा हनी जर असेल तर त्याची विस्कॉसिटी जी आहे ती जास्त आहे याचा अर्थ काय झाला की ते दोन लेअरमध्ये जे फ्रिक्शन आहे किंवा जो विस्कस फोर्स आहे तो काय आहे जास्त आहे आणि त्यामुळे इथली जी कंडिशन आहे विस्कॉसिटीची ती आहे हाय विस्कॉसिटी सो जर तुम्ही डायग्रॅमॅटिकली बघायला गेलं तर हा आपला आहे विस्कस फ्लो आणि याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये काय होतं तर ज्या डिफरंट लेयर्स आहेत त्या वेगवेगळ्या वेग व्हेल्यासिटीने फ्लो होत असतात आणि जर तुम्ही नीट डायग्रामकडे बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल बघा इथे व्हेलॉसिटी हे आपण दाखवतो आहे या एरोने इथली व्हेलॉसिटी याच्यापेक्षा जास्त आहे बघा इथली याच्यापेक्षा जास्त आणि सगळ्यात जास्त जो आहे तो मिडल पार्ट आहे हे लक्षात घ्या नॉन विस्कस फ्लोचा जर विचार केला तर आपल्याला इझिली इथं दिसतंय बघा काय आहे तर या ज्या सगळ्या लेयर्स आहेत त्या एकाच वेलॉसिटीनं होतात म्हणजे कारण का इथे विस्कस फोर्सच नाही इथे विस्कॉसिटीच नाही आणि त्यामुळे मग वेलॉसिटी जी आहे ती इथे सगळीकडे सारखी आहे सगळ्या लेअर्सची जी वेलॉसिटी आहे ती सारखी आहे आणि इथे आपण जे काय बघितलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की इथे विस्कॉ सिटी आहे म्हणजे वेलॉसिटी जर आपण बघितली तर प्रत्येक लेअरची काय आहे इथे इनक्रिझिंग ऑर्डरमध्ये इथे ही डिक्रिजिंग ऑर्डरमध्ये गेलेली आपल्याला दिसते सो नॉन विस्कस म्हणजे कुठल्याही प्रकारचा विस्कस फोर्स नाही सो नॉन विस्कस फोर्समध्ये काय होते तर आपल्याला माहिती आहे की तिची जी व्हेलॉसिटी आहे लेअरची ती काय आहे सारखी आहे असं आपल्याला दिसतं सो so, जर आपण पुढे जर बघितलं तर देअर इज नो ड्रॅगिंग फोर्स इन द नॉन विस्कस फ्लो अँड ऑल लेअर्स आर मुव्हिंग विथ द सेम व्हेलॉसिटी जे मी तुम्हाला आत्ता ऑलरेडी सांगितलं सो विस्कॉसिटी ऑफ सच फ्लुईड इज झिरो सो अशा प्रकारचे जे फ्लुईड आहे त्याची विस्कॉसिटी किती असते तर झिरो असते द ओनली फ्लुइड दॅट इज ऑलमोस्ट अ नॉन विस्कस ज्याला अजिबातच विस्कस फोर्स नाही असं जे लिक्विड आहे ते कुठलं आहे हेलियम आहे ॲट अबाउट टू केल्विन सो टू केल्विन इतक्या टेम्परेचरला हेलियम लिक्विड फक्त ही नॉन विस्कस ही प्रॉपर्टी दाखवतो म्हणजे बाकीच्या ठिकाणी काही ना काहीतरी विस्कस फोर्स असलेला आपल्याला दिसतो सो so, जर आपण जर लक्ष दिलं तर हे नेहमीचं उदाहरण आहे बघा इफ यू ऑब्झर्व द फ्लो ऑफ रिवर वॉटर इट इज फाऊंड दॅट द वॉटर नियर बोथ साईड ऑफ द रिवर बँक फ्लो इज स्लो अँड ॲज वी मूव्ह टुवर्ड्स द सेंटर ऑफ द रिवर द वॉटर फ्लोज फास्टर ग्रॅज्युअली आणि ॲट द सेंटर द फ्लो इज द फास्टेस्ट म्हणजे जे बघाशी मी तुम्हाला त्या डायग्राममध्ये जे दाखवलं होतं तेच आहे त्या डायग्राममध्ये आपण असं बघितलं होतं की ज्या टोकाच्या ज्या लेयर्स आहेत त्यांची वेलोसिटी आपल्याला दिसते ती कमी आहे हळूहळू काय झाले आहे दोन्ही टोकाकडून हळूहळू जस जसं आपण आत नदीच्या बरोबर मध्यावर येऊ तस तशी काय झाली आहे फिलॉसिटी वाढत गेलेली दिसते दोन्ही दिशांनी दोन्ही टोकांपासून तर आपण -टो डे टू डे लाईफमध्ये हे नदीच्या पाण्यामध्ये सुद्धा अनुभवू शकतो इन लिक्विड्स द विस्कस ड्रॅग इज ड्यू टू शॉर्ट रेंज मोलेक्युलर कोएझिव्ह फोर्सेस अँड इन गॅसेस इट इज ड्यू टू कोलिजन्स बिटवीन फास्ट मुव्हिंग मोलेक्युल्स सो so, हा so, जो विस्कस ड्रॅग आहे हा कशामुळे येतो तर लिक्विडमध्ये कशामुळे येतो तर शॉर्ट रेंज मोलेक्युलर कोएझिव्ह फोर्सेस आपण हे सुरुवातीला कोएझिव्ह फोर्स म्हणजे काय मोलेक्युलर फोर्स शॉर्ट रेंज लाँग रेंज हे रेंज म्हणजे काय हे सगळं बघितलंय सो लिक्विडमधला जो काय विस्कस ड्रॅग आहे तो कशामुळे असतो तर शॉर्ट रेंज मोलेक्युलर कोएजिव्ह फोर्सेसमुळे आणि गॅसेसमध्ये तो कशामुळे असतो तर कोलिजन्स बिटवीन फास्ट मूव्हिंग मोलेक्युल्स जे फास्ट मूव करणारे जे मोलेक्युल्स आहेत त्यांचं जे कोलिजन होतं जे एकमेकांना आदळतात त्याच्यामुळे काय होतं तर हे गॅसेस मधला जो विस्कस ड्रॅग आहे तो तयार होतो आणि तिथे एक प्रकारचं फ्रिक्शन तयार होतं सो इन बोथ लिक्विड्स अँड गॅसेस ॲज लॉंग ॲज रिलेटिव्ह वेलॉसिटी बिटवीन द लेअर्स इज स्मॉल द विस्कस ड्रॅग इज प्रपोर्शनल टू द रिलेटिव्ह वेलॉसिटी सो बेसिकली आपण असं म्हणू शकतो इथे बघा हे वाक्य जरा नीट काळजीपूर्वक बघा इन बोथ लिक्विड्स अँड गॅसेस ॲज लाँग एज रिलेटिव्ह वेलॉसिटी बिटवीन द लेयर्स इज स्मॉल म्हणजे रिलेटिव्ह वेलॉसिटी ही स्मॉल असेल तिथपर्यंत द विस्कस ड्रॅग इज प्रपोर्शनल टू रिलेटिव्ह वेलॉसिटी म्हणजे जसजसं आपण हे बघत जातो तसं तसं काय विस्कस ड्रॅग जो आहे तो रिलेटिव्ह वेलॉसिटीला प्रपोर्शनल आहे पण समजा फ्लो जर का जास्तीचं असेल म्हणजे जा आपल्या केसमध्ये आपण ज्यावेळेला लॅमिनर फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो बघितला त्या पद्धतीने जर टर्ब्युलन्ट फ्लो जर असेल तर मग काय होईल विस्कस ड्रॅग जो आहे तो रॅपिडली इनक्रीज होतो आणि त्यामुळे हे जे आत्ता आपण इथे म्हणतोय की विस्कस ड्रॅग इज प्रपोशनल टू रिलेटिव्ह वेलोसिटी हे जे वाक्य आहे हे तिथे व्हॅलिड ठरत नाही सो विस्कस ड्रॅग इज नॉट प्रपोशनल असं आपण फार फार तर म्हणू शकतो त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघणार याच्याशीच रिलेटेड तो आहे व्हेलॉसिटी ग्रॅडियंट त्याची डेफिनेशन काय आहे ती सुरुवातीला बघूया आणि मग तुम्हाला त्याची डायग्राम दाखवतो द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी दॅट इज डी व्ही विथ डिस्टन्स डी एक्स मेजर्ड फ्रॉम अ स्टेशनरी लेअर इज कॉल्ड वेलॉसिटी ग्रॅडियंट डी व्ही बाय डी एक्स सो रेट ऑफ चेंज ऑफ काय आहे वेलॉसिटी विथ डिस्टन्स डीएक्स मेजर्ड फ्रॉम द स्टेशनरी लेअर तुम्हाला डायग्राम आणि मग तुम्हाला लक्षात येईल की वेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय exactly. so, so, एक एक ते एक्झॅक्टली सो इथे ही डायग्राम आहे बघा सो इथे आपण एक एक घेऊया ही आहे आहे आणि त्या स्टेशनरी लेअरपासूनच जे अंतर आहे हे जे व्हर्टिकल डिस्टन्स दिसतंय ते आपण काय म्हटलंय एक्स आहे म्हणजे स्टेशनरी लेअरपासून एक्स इतक्या व्हर्टिकल डिस्टन्सवरती जी लेअर आहे तिची व्हेलॉसिटी किती आहे व्ही आहे असं जर आपण बघितलं तर बघा काय काय आपण म्हणतोय समजा या एक्समधून आपण अंतर डी एक्स कमी केलं म्हणजे या पुढच्या लेअरमध्ये आपल्याला दिसतं इथे एक्स मायनस डी एक्स तर तिथे सुद्धा काय होते व्ही मायनस डी व्ही होते किंवा जर आपण एक्सपेक्षा डी एक्सने जर आपण अंतर वाढवलं आणि आपण थोडंसं वरती गेलो तर मग इथे व्हेलॉसिटी किती होते व्ही प्लस डी व्ही सेम कंडिशनमध्ये समजा अजूनही आपण वरती जाणार असू सो so, एक्स प्लस डी एक्स अजून डी एक्स आपण मिळवला तर काय होईल एक्स प्लस डी एक्स प्लस डी एक्स म्हणजे एक्स प्लस टू डी एक्स आणि मग तिथं व्हेलॉसिटी काय होईल व्ही प्लस टू डी व्ही असे होईल किंवा अजून समजा या लेअरला आपण आलो असतो तर ते किती आलं असतं एक्स मायनस टू डी एक्स आणि मग व्हेलॉसिटी किती आली असती व्ही मायनस टू डी व्ही सो या पद्धतीने सो so, चेंज कसा कसा होतोय डी व्ही बाय डी एक्स आणि हा जो रेशो आहे बेसिकली रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द स्टेशनरी लेयर सो स्टेशनरी लेअरपासून जे मोजलेलं ले जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो व्हेलॉसिटी ग्रॅडियंट हा ग्रॅडियंट शब्द काय आहे बघा तर आपण एखादी गोष्ट टप्प्याटप्प्याने कमी होणे म्हणजेच ग्रॅडियंट असं म्हणतो सो so इथे आपल्याला दिसतं आहे की जसं जसं आपण इथे कमी कमी ज जस आपण अंतर जे कमी कमी होत जातं आहे म्हणजेच थोडक्यात हा जो एक्स आहे हा हळूहळू इथे कमी कमी होतील सो त्या अर्थाने जेव्हा आपण असं म्हणतोय की हे जे अंतर कमी कमी आहे त्यावेळेला काय होतंय तर व्हेलॉसिटी जी आहे ती काय काय होते कमी कमी होत जाते सो so, अशा पद्धतीची व्हेलॉसिटीची डिक्रीमेंट म्हणजेच व्हेलॉसिटी ग्रॅडियंट म्हणजे जसं की आपण रॉडचं एखादा एक्झाम्पल बघतो ज्याच्यामध्ये आपण असं बघतो की टेम्परेचर जिथे आपण हिट दिली आहे तिथे टेम्परेचर जास्त असतं आणि रॉड हळूहळू जसजसं लांब अंतरापर्यंत वाढत जातो तसं तसं तिथली हीट जी आहे ती काय होते कमी कमी होत जाते म्हणजे टेम्परेचर कमी झालेलं आपल्याला दिसतं त्याला आपण काय म्हणतो टेम्परेचर ग्रॅडियंट म्हणतो आणि इथल्या केसमध्ये काय होतंय व्हेलासिटी कमी कमी होत जाते त्याला आपण काय म्हणणार आहोत व्हेलासिटी ग्रॅडियंट म्हणणार आहोत सो एकदम सिम्पल आहे तर याच्यानंतर आपण बघूया कोय पेशंट ऑफ विस्कॉसिटी अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉर अ स्ट्रीम लाईन फ्लो फिस्कस फोर्स एफ ॲक्टिंग ऑन एनी लेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया ए ऑफ द लेअर अँड द व्हेलासिटी ग्रेडियंट डी वी बाय डी एक्स सो न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीनुसार आपण काय म्हणणार आहोत ते बघा आणि मग याच्यावरून आपण डेफिनेशन याची बनवू शकतो आता सुद्धा सुरुवातीला आपण त्याचा लॉ जो आहे तो बघूया सो काय विस्कस फोर्स तुमचा एफ असेल तो काय आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ द लेअर आणि वेलॉसिटी ग्रॅडियंट सो डेफिनेटली आपण हे कसं लिहू शकतो बघा एफ डायरेक्टली प्रपोशनल टू ए इंटू डी व्ही बाय डी एक्स सो इथे आपल्याला आता प्रपोशनॅलिटी आहे चिन्ह तर ते घालवण्यासाठी आपण काय करतो म्हणजे थोडक्यात प्रपोर्शनालिटी कॉन्स्टंट आपल्याला इंट्रोड्यूस ला करावं लागेल जर आपण इक्वेलिटीमध्ये हे इक्वेशन आणलं तर सो एफ so, इज इक्वल टू काय होईल बघा इटा इंटू ए इंटू डी व्ही बाय डी एक्स सो so, या पद्धतीने आपण ही फोर्स फोर्ससाठीचं साथ इक्वेशन लिहिलं तर आपल्याला रिअरेंज करावं लागेल बेसिकली कारण हा जो कॉन्स्टंट आहे बेसिकली तो काय आहे ऑफ विस्कॉसिटी सो so, ऑफ विस्कॉसिटी जर आपल्याला डिफाईन करायची असेल तर आपल्याला इटासाठी हे जे एन सारखं सिंबॉल दिसते so, ते आहे इटा आणि याच्यासाठी आपल्याला हे इक्वेशन पुन्हा एकदा रिअरेंज करावं लागेल सो ते करून टाकूया तत्पूर्वी हे लक्षात ठेवा काय आहे हा इटा कोण आहे तर वेअर इटा इज अ कॉन्स्टंट कॉल्ड ऑफ विस्कॉसिटी ऑफ द लिक्विड सो एनसाठी किंवा साठी आपल्या या रिअरेंज करूया आणि मग काय होईल बघा इटा इज इक्वल टू एफ अपॉन ए इंटू डी व्ही बाय डी एक्स सो एकदम सिम्पल आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यावरून त्याची डेफिनेशन सांगू शकतो काय आहे बघा हा एफ आहे हा ए आहे आणि हा डी व्ही बाय डी एक्स म्हणजे वेलॉसिटी ग्रॅडियंट आहे सो शब्दात मांडणार कशी बघा द कोईपेशन ऑफ विस्कॉसिटी कॅन बी डिफाइंड ॲज काय काय केलं बघा द विस्कस फोर्स दॅट इज एफ पर युनिट एरिया पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी रेडियंट सो फोर्स आपण या केसमध्ये आपण काय म्हटलं विस्कस फोर्स सो विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट व्हेलॉसिटी रॅडियंट इज कोशंट ऑफ विस्कॉसिटी सो या पद्धतीने आपण हा फॉर्म्युला इथे डिराईव्ह केलेला आहे फक्त मग याच्यावरून आपण काय करू शकतो तर याचं एसआय युनिट आपण लिहू शकतो सो त्याचं एसा युनिट काय आहे बघा न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर सो आहे कसं आलं फोर्सचं जे युनिट आहे so, ते न्यूटन आहे इथे असणार आहे एरिया म्हणजे मीटर स्क्वेअर बरं ना आणि इथे काय असणार आहे मीटर पर सेकंड बरं सो याचं जे कॅल्क्युलेशन आहे त्यानुसार आपण जाणार आहोत एरिया मीटर स्क्वेअर आला आणि त्याच्यानंतर डी व्ही बाय डी काय आलं तर डी व्ही आला मीटर पर सेकंड आणि डी एक्स काय आहे परत मीटरच आहे so, सो त्याच्यामुळे इथे सिच्युएशन जे झाली त्याच्यामध्ये न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर हे शिल्लक राहिलेलं आपल्याला दिसेल आणि मग सी जी एस युनिट काय आहे त्याचं तर सी जी एस युनिट आहे विस्कॉसिटीचं पॉईज आणि या सी जी एस आणि एसआय युनिटमधलं जे रिलेशन आहे ते आहे वन न्यूटन सेकंद पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू टेन पॉईज सो हे तुम्ही डायमेन्शनल अॅनालिसिसने चेक करू शकता जे आपण अकरावीमध्ये बघितलं आहे युजेस ऑफ डायमेन्शनल अॅनालिसिस तिथे आपण टेन रेस टू फायू डाईन वन न्यूटन इज इक्वल टू टेन रेस टू फाईव्ह डाईन वगैरे असं जे बघितले त्याच पद्धतीने आपण हे प्रूव्ह करू शकतो वन न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू टेन पॉईज सो या पद्धतीने हे जे रिलेशन आहे ते आपण काढू शकू सो त्यानंतर आपण बघणार आहोत तो स्टोक्सला स्टेटमेंट बघूया The viscous force F acting on a small sphere falling through a viscous medium is directly proportional to the radius of the sphere r, its velocity through the fluid, and the coefficient of viscosity of the fluid. Coefficient of viscosity manage by तो eta. So simple abaga. viscous force directly proportional kasashi abhaga radius r V any coefficient of viscosity eta. So upon a salu shokto. So F V सो विस्कस फोर्स आहे म्हणून एफ वी म्हटले डायरेक्टली प्रपोशनल टू इटा हे आपण आधी घेतले ऑफ विस्कॉसिटी त्यानंतर आर रेडियस ऑफ द स्पियर आणि इट्स वेलॉसिटी थ्रू द फ्लुईड दैट इज व्ही सो हे आलं आणि जर प्रपोशनालिटी कॉन्स्टंट आपल्याला इंट्रोड्यूस करायचा आहे तर तो आपण इंट्रोड्यूस करून हे इक्वेशन जे आहे ते आपण लिहू शकतो सो एम्पेरिकली ऑप्टेंड कॉन्स्टंट ऑफ प्रपोशनालिटी इज सिक्स पाय ही जी व्हॅल्यू आहे या कॉन्स्टंटची ती इम्पेरिकल फॉर्म्युल्याने आपण काढली तर ती सिक्स पाय येते आणि त्यामुळे आपण हे इक्वेशन जे आहे ते असं लिहू शकतो एफ व्ही इज इक्वल टू सिक्स पाय इटा इंटू आर इंटू व्ही सो एकदम सिम्पल आहे सो हा जो लॉ आहे ज्याच्यावरून जे आपल्याला आत्ता इक्वेशन मिळालं आहे त्याच्यावरूनच तुम्हाला मी आता एक होमवर्कला न्यूमेरिकल देतो तसंच न्यूमेरिकल पुस्तकामध्ये आपल्या सोडवून दिलेलं आहे पे मैं थोड़स वेगड़ देते बगा आज होमवर्क का रेन ड्रॉप ऑफ रेडियस जीरो पॉइंट टू मिलीमीटर इज फॉलिंग विथ वेलोसिटी ऑफ टू मीटर पर सेकेंड इफ क्वेपिशंट ऑफ विस्कोसिटी ऑफ एयर इज वन पॉइंट एट इंटू टेन रेस टू माइनस फोर न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेर डिटरमाइन फिस्कस फोर्स एक्टिंग ऑन द ड्रॉप सो फॉर्म्युला आप तर आपल्याकडे आहे काय आहे फॉर्म्युला तर एफ इज इक्ल टू सिक्स पाय इटा आर व्ही त्याच्यापैकी पायची किंमत जी आहे ती तुम्ही सबस्टिट्यूट कराल थ्री पॉईंट वन फोर टू घ्या ज्यावेळेला ती मेन्शन केलेली नसते त्यावेळेला ती आपण थ्री पॉईंट वन फोर टू अशीच घेऊया कायम हे लक्षात ठेवा सो ती पायची किंमत असेल त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ईटाची किंमत जी दिली आहे ती आपल्याला सबस्टिट्यूट करायची आरची जी व्हॅल्यू आहे ती फक्त मिलीमीटरमध्ये आहे ती तुम्हाला मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायची आहे सो ती तुम्ही डेफिनेटली पुस्तकामध्ये बघू शकता की मिलीमीटरचे मीटर कसे करायचं आहे ॲक्च्युली तुम्हाला हे माहिती आहे की मिलीमीटरचे मीटर करायला काय करावं लागतं सो so, ते तुम्हाला एका एक सिस्टीममध्ये आणायचं आहे त्यामुळे ते मीटरमध्ये घ्यावे लागतील कारण वेलॉसिटी जी आहे ती मीटर पर सेकंडमध्ये ऑलरेडी आहे आणि कोई पेशंट ऑफ विस्कॉसिटीसुद्धा दिलेला आहे तो एसा युनिटमध्ये दिलेला आहे आणि त्याच्यामुळे या तीन व्हॅल्यूज सबस्ट्रीब्यूट केल्यात पाय हा कॉन्स्टंट असणार आहे तुमच्याकडे आणि सिक्स हा तर नंबरच आहे त्यामुळे याचा सर्व सिम्पल गुणाकार केलात तर तुम्हाला काय मिळून जाईल तर विस्कस फोर्स मिळून जाईल आणि डेफिनेटली फोर्स आहे तर त्याचं युनिट काय असेल याचा युनिट ते तुम्हाला माहितीच आहे तर ते युनिट लिहायला विसरू नका